तुमच्या कोल्हापूरच्या पोलिसांनी मला पकडलं, तुरुंगात टाकलं, मला थवरी दिली, तुला 4 दिवसात काय होणार हे तुला कळलं नाही तर तू माझं काय भविष्य सांगणार की तुम्ही आमच्या देवाचे भाग तर मी तुमच्या देवाचा भाग, तुमची मूर्ती मी घडवली त्यामुळे मी देवाचा भाग होय, तुम्ही मला थांबवू शकत नाही. मुलाकारानं आजचा हा ऐतिहासिक दिवसाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. त्याचे मुख्य प्रवर्तक वामन मेश्राम, ज्यांचे विचार आता आपण ऐकले ते बाबा आढाव, प्रवीण गायकवाड, उल्हास पवार, व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर बंधू भगिनींना तरुण विचारलं. आजचा दिवस एक प्रकारचा ऐतिहासिक दिवस आहे. या 24 तारखेला 150 वर्षाच्या पूर्वी उपेक्षित समाजातलं सत्व जाग करण्याच्या संबंधीचं ऐतिहासिक काम याच पुणे शहरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाऊल टाकलं. मुजवर लोकांच्या हातातली सत्ता त्या सत्तेशी संघर्ष करून शूद्र अतिशूद्र वर्गाचे सामाजिक आणि धार्मिक हक्क फस्तभेद करण्याच्यासाठी ज्योतिबा फुलेंनी हे महत्त्वाचं पाऊल टाकलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली, दुर्दैवानं त्यांना पुढचं आयुष्य लावलं नाही. पण त्यांचा हा विचार काही काळ थांबला, पण पुन्हा 1910 विठ्ठलरावजी शिंदे यांनी सत्यशोधक समाजाची मुंबई परिषद भरवली आणि या समाजाची पुनर्रचना या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची. आपलं भाग्य असं की अनेक लोक त्या कालखंडामध्ये हा विचार घेऊन पुढे जात होते, राजाशी चौकात होते, भास्करराव दादा होते, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. या सगळ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने हा विचार केलेला होता आणि खऱ्या अर्थानं या कामाला कुणी गती दिली असेल. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारचं वेगळं चित्र हे त्यांनी त्या कार्यखंडामध्ये उभं केलं. काही वर्ग अस्थिर अस्वस्थ असा प्रकारचा, त्याच्यामध्ये जागृती कशी निर्माण करता येईल, ती जागृती स्वच्छ स्पष्ट आणि पुरोगामी विचाराशिवाय होऊ शकत नाही. आणि हे सूत्र महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाच्या समोर मांडलं. त्यांनी जी त्यामधून अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. सत्यशोधक समाज याचा अर्थ लोकांना त्यांनी दिशा दाखवली आणि त्या दिशेमध्ये त्यांनी सांगितलं की सत्यशोधक समाजाने ईश्वर नाकारला नाही पण तो एकच असून त्याला निर्मिक व्हायचं, निर्मिकेच्या उपासनेसाठी मध्यस्थाची गरज नाही हे त्यांनी सांगितलं. आणि निर्मिक अवतार घेत नाहीत, पुनर्जन्म मोक्ष या सगळ्या कल्पना आहेत, याच्या भाषेवर तुम्ही जाऊ नका हा विचार गोष्टीने सांगितलं. मुला मुलींचं लग्न लावायचं असतं तर पुरोहिताची गरज नाही ही भूमिका त्यांनी सांगितली. आणि सत्यशोधी मंगल असतं का समाजाच्या समोर त्यांनी ठेवली. विवाह
जाती अंतर्गत न होता इतर जाती धर्माशी सुद्धा लग्नाची गाठ बांधली जावी हे ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. आणि गुलामगिरी अस्पृश्यता स्त्री राष्ट्र या गोष्टीला त्यांनी प्रचंड विरोध केला होता. आणि म्हणून हे समाज परिवर्तनाचं सूत्र लोकांना आज काय करायची आवश्यकता या संबंधीची भूमिका ही ज्योतिबा फुले यांनी मांडली. आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आज तो विचार पूर्ण काम हे आपल्याला करावं लागेल. शाहू महाराजांचा सांगता राजा की त्यांनी या गोष्टीचा कधी पुरस्कार केला नाही चुकीच्या गोष्टीचा कर्म का याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. एक गोष्ट शाहू महाराजांच्याकडे एकदा त्यांचे जे कोल्हापूरचे सरदार होते त्या सरदारांनी एकत्र महाराजांना सांगितलं की कर्नाटकातून एकूणतरी विद्वान माणूस येतोय त्याला उद्याचं सगळं कळतं आणि त्याची तुम्ही भेट घ्या. महाराजांनी सांगितलं असल्या गोष्टीचा माझा विश्वास नाही उद्याचं कळतं त्याला मला भेटायची आवश्यकता नाही मी काही भेटत नाही. पण सगळ्या सरदारांनी फार आग्रह केला की काही करून भेटा. शिवाजी महाराज म्हणजे ठीक आहे भेटतो. दिवस ठरला त्या दिवशी तो कर्नाटकातून आलेला विद्वान माणूस महाराजांच्या दरबारात गेला आणि औक्षावक्षी रडाय लागला. महाराजांनी विचारलं जातो का बाबा त्याने मी तुमच्याकडे यायला निघालो चार दिवसाच्या पूर्वी तुमच्या कोल्हापूरच्या पोलिसांनी मला पकडलं तुरुंगात टाकलं मला सवलत दिली अन्न दिलं नाही आणि अशी माझी अवस्था तुमच्या राज्यात झाली म्हणून मी दुःखी आहे म्हणून मी ओक्षावक्षी नसतो. महाराजांनी त्याला विचारलं त्याच्याबरोबरच्या सरदारांना विचारलं माझं भविष्य काय होणार हे तू सांगण्यासाठी आला तुला चार दिवसात काय होणार हे तुला कळलं नाही तर तू माझं काय भविष्य सांगणार याचा अर्थ असं छोट्यांना सांगणाऱ्या ज्या प्रवृत्ती होत्या त्या शाहू महाराजांनी कधी जवळपास केल्या नाही महात्मा ज्योतिबांनी जवळ करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण आधुनिक विचाराचा पुरस्कार जो बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं आपल्या सगळ्यांना दिला त्या रस्त्यानं जाण्याच्या संबंधीचा हा प्रयत्न केला पाहिजे. आनंदाची गोष्ट आहे की अनेकांनी याच्यात काम केलं ते काम करत असताना अनेकांनी गोष्टी सांगितल्या. शाहू महाराजांनी जसं सांगितलं तसं भास्करराव जाधवांनी हा सुद्धा काम केलं. शाहू महाराजांनी सत्यशोधकाचे जलसे सुरू करून त्यामधून समाजाला शिक्षण द्यायचं काम केलं. पुरोहिताच्या कच्ची फुलवणूक ही थांबवावी या संबंधीचा विचार सांगितला. केस वापरासारखी क्रूर पद्धत ही घालवावी हे म्हणून आग्रह केला. शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. लग्न खर्च कमी करा हेही सांगितलेलं होतं. फवरकरांनी सत्यशोधी पद्धतीनं कमी खर्चात लग्न करा हा संदेश दिला. 1927 मध्ये पंढरीनाथ पाटलांनी महात्मा फुल्यांचं चरित्र लिहिलं आणि सत्यशोधक समाजाची आवश्यकता ही सगळ्यांना सांगितली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व देशाला एक नवीन दिशा दिली. त्याच्यामध्ये एका गोष्टीचा मला संबंध की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांच्या समोर मार्गदर्शन करत होते आणि त्या ठिकाणी शाहू महाराज गेले आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सगळ्या सहकार्यांना सांगितलं तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला आंबेडकरांच्या सरकार नेता मिळणार आहे. हा नेता फक्त तुमचा नाही सगळं हिंदुस्थानचा नेता होणार आहे. त्याच्या फाटीशी काय राहा त्याचा विचार बदलू ठेवा सत्यशोधाची विचाराच्या पासून येतकिंचिती दूर जाऊ नका ही भूमिका त्या ठिकाणी वाढली. माझं स्वच्छ वर्ष आहे की त्या कामाला आपण पुढाकार घेतला पाहिजे.
मी अनेक ठिकाणी जातो, तरुण मुलं भेटतात आणि त्या तरुणांचा सुद्धा आता हा विचार द्यायला लागला, ब्राह्मकल्पनाचा विचार त्यांना करायला लागला. मला आठवतं एक कविता औरंगाबादला मी होती. मी औरंगाबादला असताना आमचा एक मित्र होता, तो हयात नाही आज, तो वारला विचारा, त्याचं नाव जवाहर राठोड. आणि त्या जवाहर राठोडने एक कविता लिहिली, कवितेचं नाव फाथरवत. तो फाथरवत काय सांगतो सगळं कविता मी सांगत नाही, पण तो फाथरवत असं सांगतो की तुमच्या छडीने, माझ्या हाताने, माझ्या घामाने त्या दगडातून आम्ही देव तयार केला, आम्ही ही मूर्ती घडवली, तुम्ही ती सन्मानानं वाजत गाजत मंदिरात आणून बसवली. आणि मंदिरात मूर्ती बसवल्याच्या नंतर ज्यांनीच्या फाथरवतानी मूर्ती बनवली त्याला मंदिरात येऊन देत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही आमच्या देवाचे भाव, तर मी तुमच्या देवाचा भाव. तुमची मूर्ती मी घडवली त्यामुळे मी देवाचा भाव, तुम्ही मला थांबवू शकत नाही. ही समाजाची प्रवृत्ती थांबवत आली आहे, त्याच्याविरुद्ध संघर्ष करायचा, जागृती करायची, हीच भूमिका घेऊन पुढची पावलं टाकायची, हे ऐतिहासिक काम करण्याची शपथ आजच्या दिवशी करू. आणि मला अतिशय आनंद आहे की वामनराव वेसावांनी सर्व देशामध्ये एक संत उभा करून या प्रागतिक विचारासाठी पर्यंत कष्ट करायची तयारी ठेवली. आमच्या सगळ्यांची साथ ही त्यांना या पुरोगामी विचारासाठी अखंड राहील हा विश्वास या ठिकाणी त्यांना आणि तुम्हाला मी देतो आणि आपली श्रद्धा घेतो. जय हिंद, जय भारत.